या ठिकाणी परिमेय संख्यावरील क्रिया आपण परिमेय संख्यावरील क्रिया हा रोजण्यासाठी आपण प्रकरण घेतले आहे वेगळा अर्थामध्ये जरा थोडंस परिमेय संख्यावरील क्रिया पाहूया आपण या परिमेय संख्यावरील क्रिया पाहत असताना आपल्याला दर्जेपासून सुरुवात करूया कोणते आहे दोन परिमेय संख्या म्हणजे हा अंश आणि छेद स्वरूपात कोणती क्रिया ठीक आहे 2 छेद 7 अधिक 9 छेद 11 हा छेद सारखा नाही कशी बेरीज करायची हा तिरकस गुणाकार करून छेद सारखा करायचा 11 2 गुणिले 11 अधिक 9 गुणिले 7 बरोबर आहे आणि खाली 7 गुणिले 11 छेदाचा गुणाकार 11 2 22 अधिक हा 9 7 63 छेद 11 7 77 22 आणि 63 3 2 5 3 2 8 छेद 77 ठीक आहे वजाबाकी करूया वजाबाकी हा 11 छेद 27 वजा 3 छेद 5 हा बरोबर 11 गुणिले 5 वजा 27 गुणिले 3 तिरकस गुणाकारच की छेद 27 गुणिले 5 दोन अपूर्णांकांची वजाबाकी दोन परिमेय संख्यांची वजाबाकी करताना तिरकस गुणाकार करायचा 11 5 55 छान वजा 27 तिरकस सांग हा बरोबर आहे 81 छेद 27 5 चा करा 135 हा 5 7 35 ला 5 5 आले हा 5 7 35 ला होतील 3 5 2 10 3 13 वजा 81 मधून 55 गेले एकूण 5 जात नाही हा 11 तून 5 गेले 6 आणि 8 मधून 5 नाही ह्याचे 1 नाही काय दिला 8 तर सगळे 2 मोठ्याचे वजा 26 छेद 135 लक्षात बघा 26 55 सांग 5 11 ले खच्याला 1 5 2 7 आणि 1 या ठिकाणी बेरीज झाली वजा बाकी झाली आता गुणाकार घेऊया तिसरं उदाहरण हा या ठिकाणी 17 छेद 9 गुणिले 15 छेद 15 छेद 7 आता गुणाकार आहे दोन परिमेय संख्यांचा गुणाकार आहे म्हणजे अपूर्णांक आहे अंशांचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाच्या गुणाकार छेदस्थानी तिरकस गुणाकार करत बसाल फक्त बेरीज वजाबाकीसाठी छेद सारखा नसेल तर तिरकस गुणाकार आणि इतरही दोन परिमेय संख्यांचा गुणाकार करताना कशांत कशाला म्हणजे अंशाला छेदाला भाग जात असेल तर घालवायचा जातोय का असा केला म्हणजे असं काही नाही पहिल्याच्या या छेदानं दुसऱ्याच्या अंशाला भागता येत आहे छान 3 त्रिका 9 3 5 15 3 त्रिका 9 3 5 15 17 5 हा अंशांचा 85 अंशांचा गुणाकार अंशस्थानी छेदांचा 3 7 21 ठीक आहे त्यानंतर चौथं घ्या भागाकाराचं छोटं घ्या हा या ठिकाणी 9 छेद 7 भागिले 18 छेद 21 हा एका परिमेय संख्येनं दुसऱ्या परिमेय संख्येला भागायचं म्हणजेच हा एका परिमेय संख्येला दुसऱ्या परिमेय संख्येने भागायचं म्हणजे पहिल्या परिमेय संख्येला दुसऱ्या परिमेय संख्येच्या हा गुणाकार असताना वन्न भागिलेचं गुणिले करून उलट करतोय आपण 21 छेद 11 18 छेद 21 चा गुणाकार असते 21 छेद 11 वजा भाग जातो हा 7 3 21 9 1 9 2 18 अंशस्थानी 3 छेदस्थानी 2 अशा पद्धतीनं परिमेय संख्यावरील क्रिया आपण
पहले बेरीज पहले वजाबात पहले गुणाकार पहला भागाकार पहला चल आता थोड़ा सा चर्चा करू आपण नैसर्गिक संख्यांची नैसर्गिक संख्या म्हणजे 1 2 3 4 5 6 7 या ठिकाणी कुठे ऋण चिन्ह येत नाही आता 7 अधिक 3 या दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली हो 10 10 नैसर्गिक संख्या आहे की नाही आहे आता हे जर उलटे केले वजाबाकीसाठी 3 वजा 7 हं 3 वजा 7 वजा 4 वजा 4 नैसर्गिक संख्या आहे का हं नाही म्हणजे या ठिकाणी नैसर्गिक संख्या बेरजेसाठी पुरेशा आहे नैसर्गिक संख्यांचा संच बेरजेसाठी पुरेशा आहे वजाबाकीसाठी आहे का नाही या संख्या घेऊया आपण फक्त चर्चा करते 7 गुणिले 3 किती झाली वजाबाकी किती झाली बेरीज इतर गुणाकार गुणाकार 7 अधिक 3 चा गुणाकार 21 लक्षात आलं आता या ठिकाणी भागाकार घ्या भागाकार 7 छेद 3 7 आणि 3 चा नैसर्गिक संख्या आहे का ही 7 छेद 3 नाही गुणाकार 21 नैसर्गिक संख्या आहे म्हणजे या ठिकाणी बेरीज आणि गुणाकार बेरीज आणि गुणाकार नैसर्गिक संख्यासाठी पुरेसा ठरतोय परंतु वजाबाकी आणि भागाकार हा पुरेसा ठरेलच असं नाही लक्षात आलं त्यानंतर पुन्हा पूर्णांक संख्या घेऊ आपण पूर्णांक संख्यामध्ये संख्या आहे कोणत्या संख्या सगळ्या धन आहे ऋण आहे या ठिकाणी पूर्णांक संख्यामध्ये कुठे छेद नाही बरं का छेद 1च आहे बरं पूर्णांक संख्या संख्यामध्ये बेरीज या संख्येला 7 अधिक 3 10 10 पूर्णांक संख्या आहे आणि पूर्णांक संख्यासाठी बेरीजचा संच पुरेसा आहे ठीक आहे 7 वजा 3 4 उलटा घेतला 3 वजा 7 वजा 4 म्हणजे वजा 4 पूर्णांक संख्या आहे पूर्णांक संख्यामध्ये संख्येच्या सगळ्या संख्या धन आहे ऋण आहे शून्य आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी बेरीज आणि वजाबाकी त्यानंतर पुन्हा काय घ्या 7 गुणिले 3 21 बेरीजसाठी वजाबाकीसाठी गुणाकारासाठी या ठिकाणी पूर्णांक संख्यांचा संच पुरेसा ठरतोय या ठिकाणी पूर्णांक संख्येमध्ये आता 7 छेद 3 मग आहे सांगितलं तुम्हाला पूर्णांक संख्या संचामध्ये छेद 1 असते छेद 1 सोडून दुसऱ्या संख्यामध्ये 7 छेद 3 ही काय पूर्णांक संख्या नाही म्हणजे पूर्णांक संख्यांचा संच भागाकारासाठी पुरेसा नाही पुरेसा असेल तर साजी पास नाही लक्षात ठेवायचं झालं त्यानंतर परिमेय संख्या परिमेय संख्या संख्या संच संच हा गुणाकारासाठी बेरजेसाठी वजाबाकीसाठी गुणाकारासाठी बघा बेरीज वजाबाकी गुणाकार परिमेय संख्या या संख्येला 7 छेद 3 परिमेय संख्या आहे 7 1 2 3 ठीक आहे 7 वजा 3 4 परिमेय संख्या आहे परिमेय संख्यांची आपण बेरीज केली वजाबाकी केली गुणाकार केला 7 छेद 3 परिमेय संख्या गुणिले 4 छेद 9 7 4 28 9 9 27 28 छेद 27 परिमेय संख्या या ठिकाणी 7 छेद 1 इथे काय केलं 7 वजा 3 या ठिकाणी दोन परिमेय संख्यांची वजाबाकी करूया 3 छेद 2 वजा 1 छेद 2 3 छेद 1 3 छेद 2 परिमेय संख्या 1 छेद 2 छेद 6 काय 3 अंक गेला 2 2 छेद बेरीज घ्या 3 ने 4 4 छेद 2 छेद म्हणजे 1 छेद 2 4 2 ही सुद्धा परिमेय संख्या आहे कोणत्याही संख्येला छेद 1 असतोच ठीक आहे आता भागाकार घेतला तर एक लक्षात ठेवा 7 छेद 3 ही परिमेय संख्या आहे पण ज्यावेळेला छेद 0 होईल परिमेय संख्यांचा भागाकारासाठी छेद 0 होईल त्यावेळेला मात्र ही परिमेय संख्या राहत नाही शून्याने भागणं म्हणजे या ठिकाणी अव्यवहार्य म्हणजे शून्याने भागल्यानंतर परिमेय संख्या अस्तित्व राहत नाही म्हणून या ठिकाणी परिमेय संख्या गुणाकारासाठी बेरजेसाठी वजाबाकीसाठी पुरेसा आहे संच पुरेसा आहे परिमेय संख्यांचा पण भागाकारासाठी पुरेसा नाही कारण त्याचा छेद 0
झाला तर ती परिमेय संख्या राहत नाही लक्षात आलं त्यानंतर आपण काय उदाहरण आणखीन पाहिजे तेवढा पण लक्षात ठेवा ओके okay?